नमस्कार मैत्रिणींनो, सासूसून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटाण्याची उसळ। तुम्ही ही उसळ पाहू शकता किती छान झालेली आहे, अगदी झणझणीत आणि चटपटीत ही झालेली आहे। जास्त मसाल्याचा वापर न करता सुद्धा भाजी अतिशय छान होऊ शकते। चला तर आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं रात्री अर्धी वाटी हिरवे वाटाणे भिजत घातले होते, रात्रभर ते भिजून दिलेत। आणि सकाळी आता मी इथं कुकरला लावणार आहे, त्यामध्ये आता थोडंसं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आत्ता इथं, आणि पाव चमचा हळद हे टाकून आता मी तीन शिट्या करून घेणार आहे। आता एका साईडला आपलं कुकर होतं आहे, तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी इथं वाटण तयार करून घेते। मी इथं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, आलं, लसूण आणि एक मोठा कांदा उभा चिरून असा मोठा घेतलेला आहे। आता हा आपल्याला छान आपल्याला हे सगळं पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे तेलावर। अगदी खरपूस छान कांदा खोबरं छान परतून घेऊया, अगदी खरपूस भाजेपर्यंत परतून घेऊया। तुम्ही तर पाहू शकता अगदी गोल्डन छान कलर आलेला आहे खोबऱ्यालाही आणि कांद्यालाही। यामध्ये एकच मिरची टाकलेली आहे हिरवी आणि एक टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आहे, असे मोठे कापस करून घेतलेला आहे। आणि हे मी आता मसाला सगळा मोठ्या आचेवरच भाजून घेणार आहे। मोठ्या आचेवर भाजला की छान खरपूस भाजला जातो आणि त्याचा स्मोकी फ्लेवरही खूप छान येतो। आता तुम्ही इथं पाहू शकता खोबरं, कांदा, टोमॅटो हे छान परतलं गेलं आहे तेलावर। आता ते आपण थंड करायला ठेवूया। तोवर इकडं शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही आता आपलं थंड झालेलं आहे। इथं बघूया आपले वाटाणे शिजलेत का। तुम्ही इथं पाहू शकता वाटाणे शिजले गेलेले आहेत छान। इथं मी एक क्रश करून दाखवते, हे पाहू शकता तुम्ही अगदी छान वाटाणा शिजला आहे। खूप ही गिर अगदी शिजवायचा नाही। आता चला आपण इथं फोडणीची तयारी करूया। इथं मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक चमचा जिरे, जिरे चांगले फुलून द्यायचे आहेत। मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्ही इथं पाहू शकता जिरे छान फुलले गेलेले आहेत। दोन छोटे कांदे असे अगदी मी बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण आता इथं तेलावर टाकून छान परतून घ्यायचे। कांदा चांगला परतला गेला पाहिजे, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, इथं मी कुठंही खडा मसाला तेजपत्ता वगैरे वापरलेला नाही आहे आणि त्याची काही गरजही पडत नाही। आता कांदा चांगला भाजत आलेला आहे, आता त्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा हिंग, पाव चमचा हिंग आणि एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे। आता तेही आपण छान परतून घेऊया कांद्याबरोबर। तेलात असं तिखट टाकलं की भाजीला कलर छान येतो। हे एक मिनिटभर आपण आता हे परतून घेतले, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया, कोथिंबीर पण छान परतून घेऊया। आता जो आपण वाटण तयार केलं होतं ते मिक्सरला मी काढून घेतलेलं आहे, आता ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता तेही तेलावर छान परतून घेऊया। आपण अगोदरच वाटण छान भाजून घेतलेलंच आहे, तरी पण आणखीन जरा तेलावर परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत। तुम्ही वाटण आदल्या दिवशी जरी करून ठेवलं तरीही चालेल, म्हणजे सकाळच्या वेळेला गडबड होत नाही। आता इथं मी कोरडे मसाले थोडे घेतलेले आहेत, धना जिरा पावडर आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चमचा।
सकाळच्या घाई गडबडीत ही भाजी पटकन होते अशा प्रकारे जर केली तर। वाटणामध्ये सगळं आलं लसूण वगैरे टाकून घ्यायचं। आता तुम्ही इथं पाहू शकता आपल्या या सगळ्या मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे। आता आपण जे वाटाणे शिजवून घेतले होते तेही आपण इथं टाकून घेऊया। तुम्हाला जर वाटाण्याची रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं आणखीन वाढवलं तरीही चालेल, पण मी इथं जास्त प्रमाण ठेवणार नाही आहे, पाण्याचं पातळ जास्त करणार नाही आहे। आपण शिजताना अगोदर थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं, त्यामुळे आता परत इथं मीठ टाकताना थोडंसं टाकायचं आहे। आता ही भाजी आपण छान एक 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे, शिजून द्यायची आहे 1-5 मिनिट। भाजी चांगली 5 मिनिटं छान शिजली की परत त्यामध्ये थोडंसं मी कोकम टाकणार आहे। आपण अगोदरच टोमॅटो टाकलेले आहेत मसाल्यामध्ये, इथं म्हणून थोडंसं कोकम टाकलं आहे आणि थोडासा गूळ, नाहीतर आपली भाजी जास्त आंबट होऊ शकते, त्यामुळे कोकम जास्त टाकू नका, अगदीच थोडे टाका। आता हेही परतून घेऊया आणि परत 1-2 मिनिटंच भाजी आपण परत छान शिजवून घेऊया आणि सर्व करूया। तुम्ही पाहू शकता ही भाजीचा कलर आणि ही भाजी किती छान तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि अशा रेसिपीजसाठी सासूसून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।